हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी अंजली उद्या प्रदीप देशमुख भुसावळ केंद्र. मी माझा छोटासा एक अनुभव कथन करते. माझा मुलगा एम कॉम करण्यासाठी फर्दापूरला जातो, तर बुलेटवर जायचा तो नेहमी. तर त्या दिवशी त्याचा दुसराच पेपर होता आणि जाताना तो एकदम रिलॅक्समध्ये गेला. जाता जाता काय झालं, रस्ते म्हणजे आता तो कॉलेजजवळ येणारच होता, तोपर्यंत खूप आजूबाजूने दोघी साईडने शेतं असतात. त्या शेतातनं एक घोडा इतका जोरजोरात पळत आला म्हणजे त्याला विदिन सेकंड म्हणजे मान थोडीसुद्धा इकडे तिकडे करता आली नाही. तर त्या घोड्याने त्याला जोरात आपल्या उजव्या हाताच्या याला त्याचा माथा जो असतो घोड्याचा तो डायरेक्ट त्याच्या हाताला धक्का दिला. त्याच्यावरनं ते धक्का लागल्याबरोबर तो गाडीवरनं स्लिप झाला आणि बुलेट असल्यामुळे ती गाडी थोडी अशी घासत जाते हे त्याला कळत होतं. मग त्याला त्यावेळेला काय माहिती, हेल्मेट होतं त्याच्या, पण बापू कृपेने त्याला बाप्पाने इतकी सद्बुद्धी दिली की हेल्मेट असतानासुद्धा त्याने मान अगदी अद्धरवरती अशी पकडून ठेवली होती आणि बुलेट त्याला समजतं की बुलेटबरोबर आपण घासला जातो आहे म्हणून त्याने पायानेच ती बुलेट अगदी जोरात अशी लोटली की त्याला समजलं पण नेहमी बुलेट कशी लोटली असं. मग लागलीच आजूबाजूची, तरी तो पडल्यानंतर त्याला हाताला वगैरे खूप लागलं होतं, पण बापू कृपेमुळे त्याला म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल की काहीच झालं नाही असंच म्हणावं लागेल. आजूबाजूचे सगळे लोक आले, मग त्यांनी त्याला उचललं. तो अर्थात तो स्वतःच उभा राहिला होता कारण ती ताकद त्याला बापूनेच दिली होती. मग उभा राहिल्यानंतर मग ते आजूबाजूचे लोक म्हणाले, पहिले त्याने प्रथम आपली गाडी बघितली. आजूबाजूचे लोक म्हणतात, अरे बाबा तू गाडी काय बघतो, पहिले तू वाचला आहे त्यातनं, केवढं मोठं संकटातनं तू वाचला आहे. आज तू घासत गेला असता तुझ्या डोक्याला मार लागला असता. हेल्मेट जरी होती तरी पण जोरात पडल्यानंतर मार लागू शकतो, पण त्यावेळेला त्याला म्हणजे बुद्धीच ती बाप्पाने दिली की तो अगदी अर्धवट होता, कोणत्याच प्रकारचा त्याला त्रास डोक्याला नाही झाला की कशालाच नाही. पण मात्र घोड्याचा जो माथा तो त्याला जोरात लागल्यामुळे पूर्ण दंड त्याचा अगदी हिरवा झाला होता. मग त्याही परिस्थितीत तो त्या लोकांना म्हणतो की मला तुम्ही फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. ते लोक आश्चर्य करायला लागले, म्हणे या क्षणाला गाडीवरनं पडल्यानंतर समोरची व्यक्ती स्वतःच खूप घाबरून जाते, पण या मुलाला बळ खूप आहे की तो स्वतः म्हणतो की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. मग ते लोकांनी त्याला नेलं, मग ते फक्त सिस्टरला सांगितलं की म्हणे ताई मला तू एक इंजेक्शन दे पेनकिलर, माझा पेपर आहे मला पेपरला जायचं आहे. मग ते लोक म्हणे, अरे बाळा तू जाऊच नको पेपरला, आम्ही तुला भुसावळला सोडून देतो. मग तो म्हणाला, नाही मला पेपर द्यायचाच आहे म्हणे, कारण एक गेला म्हणजे मग पुढचे माझे जरी मी छान लिहिले पेपर पण एकामुळे माझा परत हे खराब होईल इयर, म्हणून मग तो परत गेला. हातातनं करंगईचे नख वगैरे पूर्ण निघून गेलं होतं त्याचं, त्यांनी बँडेज करून दिलं होतं नॉर्मली. मग तसाच तो पेपर वगैरे झाला, रिटर्न आला. रिटर्न आल्यानंतर शोरूमला त्याने गाडी दिली कारण गाडी पूर्ण घासली गेली होती एक साईड पूर्ण. मग शोरूमला गाडी त्याने सर्व्हिसिंगला दिली आणि त्याच्या मित्राला फोन केला. तसाच घरी आला, औषधे वगैरे घेऊन आले. फ्रॅक्चर होतं त्याच्या डाव्या हाताला कारण पूर्ण हातच त्याचा अगदी हे झाला होता, पण खरंच प्रत्येक क्षणाला तो आपल्यासोबत असतो असतो असतोच, कारण त्याच्याशिवाय नाहीच काहीच नाही. किती संकट येऊ द्या, त्या संकटातनं तो आपल्याला अगदी सहज अलगत बाहेर काढतो हे अगदी मला त्यावेळेला अगदी पूर्णपणे पटले. अर्थात तो आपलाच आहे, तो आपल्याला कधीच टाकणार नाही. त्याने म्हटलंच आहे, मी तुम्हाला कधीच टाकणार नाही. खरंच बापूराय तू त्यावेळेला त्याला वाचवलं खरंच, नाहीतर आज खूप कठीण कंडिशन राहिली असती. कारण ॲक्सिडेंट म्हटलं म्हणजे घासला गेला असता, डोक्याला मार लागला असता आणि त्याचे वडील रेल्वे ड्रायव्हर असल्यामुळे त्यावेळेला फक्त मी एकटी घरी होती, मित्र होते, पण त्याने तेवढा संयम स्वतःला सांभाळला, ती ताकद ती शक्ती मनाचा धीरपणा तो फक्त माझ्या बापाने त्याला दिला होता. खरंच बापू काय असाच सदैव आमच्यासोबत प्रत्येकासोबत राहा, प्रत्येकाकडनं अशीच मदत करून देत जा. ठीक आहे, हरिओम बापू अंबज्ञ अंब.